नमस्कार आज आपण दिवाळी विशेष अगदी झटपट होणारा कमी तेलकट कुरकुरीत असा चटपटी चवीचा हा पातळ पोह्यांचा चिवडा बनवत आहोत हा चिवडा बनवताना पोहे अगसू नये म्हणून आपण काही टिप्स पाहिलेले आहेत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा उशीर न करता आपण रेसिपीला सुरुवात करूया चिवडा बनवण्यासाठी अर्धा किलो पातळ पोहे घेतलेले आहेत हे पोहे डीमार्टला किंवा कोणत्याही दुकानामध्ये इझिली मिळून जातील हे पोहे दुकानामधून आणल्यानंतर ते पॅकेटचे असो किंवा सुट्टे तुम्हाला चाळूनच घ्यायचे आहेत कारण हे पोहे येताना भट्टीमधून भाजून येतात त्यामुळे यामध्ये काही बारीक कण किंवा धूळ असते त्यामुळे पो हे पोहे चांगले चाळून घ्यायचे आहेत तर तुम्ही पाहू शकता खाली बारीक पोह्यांचे कण तशीच खूप सारी धूळ निघालेली आप आहे आपल्याला ही स्टेप अजिबात विसरायची नाही पोहे चाळूनच घ्यायचे आहेत त्यामुळे आपल्याला पोहे पण एक सारखे मिळून जातात तरा आपन तर आता हे पोहे आपण भाजून घेणार आहोत तर त्यासाठी ते कढाईमध्ये मी टाकून घेतलेले आहेत आणि हे पोहे एक वेळ जरा जास्तच झालेले आहेत त्यामुळे मी अर्धे पोहे काढून ठेवलेले आहेत आणि मी दोन बॅचमध्ये हे पोहे भाजून घेत आहे पोहे घातल्यानंतर गॅस पेटवायचा आहे जर तुम्ही आधी कढाई गरम केली त्यामध्ये पोहे टाकले तर ते लगेच आकसले जातात त्यामुळे कडाईमध्ये पोहे टाकल्यानंतर तुम्हाला गॅस पेटवायचा आहे आणि सारखे अलवते एक पोहे पाच ते सहा मिनिटासाठी भाजून घ्यायचे आहेत मीडियम टू लो वरती तर पाच ते सहा मिनिट झालेले आहेत आपण चेक करूया तर हे पोहे छान असे कुरकुरीत झालेले आहेत शिवाय हे पोहे छान असे फुललेले पण आहेत आता हे काढून घेऊया आणि सर्व पोहे याच पद्धतीने भाजून घेऊया बाकी जिन्नस तळून घेणार आहोत तर त्यासाठी कढाईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवायचं आणि तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये चाळणी ठेवायची आणि त्यामध्ये एक वाटी शेंगदाणे टाकायचे आहेत आता हे शेंगदाणे छान असे तळून घ्यायचे आहेत कुरकुरीत होईपर्यंत तर अर्धा किलो आपण पातळ पोहे घेतलेले आहेत त्यासाठी आपण एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत हे प्रमाण अगदी परफेक्ट आहेत तर शेंगदाणे छान असे कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेले आहेत आणि शेंगदाणे तळले की नाही कस ते कसं चेक करायचं ते पण सांगते शेंगदाणे हलके फुटायला लागले तर समजायचं शेंगदाणे छान असे तळलेले आहेत तर शेंगदाणे काढून घेतल्यानंतर एक वाटी सुक्या खोबऱ्याचे काप ते पण छान असे गुलाबी रंगाचे होईपर्यंत तळून घ्यायचे तर खोबऱ्याचे काप छान असे तळे गेलेले आहेत काढून घेऊया खोबऱ्याची कुकिंग प्रोसेस नंतर सुरूच असते त्यामुळे याला पटकन काढून घ्यायचं आहे आता एक वाटी फुटाण्याचा डाळा घेतलेला आहे हा पण तळून घ्यायचा आहे फुटाण्याचा डाळा आधीच भाजलेला असतो त्यामुळे याला तळायला जास्त टाईम लागत नाही हा डाळा अगदी पटकन तळला जातो तर डाळा पण छान असा तळून घेतलेला आहे काढून घेऊया एक वाटी कडीपत्ता स्वच्छ धुवून पुसून घ्यायचा आणि तो पण छान असा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा कडीपत्ता जर नरम राहिला तर मग चिवडा पण नरम पडण्याची शक्यता असते त्यामुळे कडीपत्ता तळून घेताना तो छान असा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे छान असा कडीपत्ता कुरकुरीत झालेला आहे काढून घेऊया आता चार ते पाच हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत मिरच्या पण छान अशा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत मिरच्या पण छान अशा गेलेल्या आहेत काढून घेऊया आणि आता यामधलं तेल आपण कमी करून घेणार आहोत कढाईमध्ये फक्त दोन ते तीन चमचेच तेल शिल्लक ठेवणार आहोत तर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे टाकायचे आहे जिरे आणि मोहरी छान असे फुलल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची आता यामध्ये दोन चमचे चिवडा मसाला टाकायचा आणि हा मसाला यामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे मसाला छान असा परतून झाल्यानंतर यामध्ये लगेच चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मीठ टाकल्यानंतर आता गॅस बंद करायचा हे सर्व एकदा मिक्स करून घ्यायचं तर आपला मसाला बनून तयार झालेला आहे आता सर्व तळून घेतलेली जिन्नस पोह्यावरती टाकून घ्यायचे आहे आणि आता हे सर्व एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं हे सर्व चांगलं मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये तयार करून घेतलेला मसाला टाकून घ्यायचा आणि कढाईला जर मसाला शिल्लक राहिला तर काय करायचं पोहे यामध्ये टाकून घ्यायचे आणि हे सगळं व्यवस्थित पुसून घ्यायचं म्हणजे आपला मसाला पण वाया जाणार नाही तर कढाई मी व्यवस्थित अशी पुसून घेतलेली आहे आणि आता हे सर्व एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं या ठिकाणी मी हे उलथण्यानी करत आहे तुम्ही हवे तर हलक्या हाताने देखील करून घेऊ शकतात तर हे सर्व चांगलं मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये दीड चमचा पिठी साखर टाकायची आहे आणि पिठी साखर टाकताना चिवडा हलका गरम पाहिजे म्हणजे ती व्यवस्थित चिवड्याला लागली जाते तर सर्व आपण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे तर अगदी झटपट कमी तेलकट कुरकुरीत चटपटी चवीचा असा पातळ पोह्यांचा चिवडा बनवून तयार झालेला आहे हवा हो बंद डब्यामध्ये ठेवायचा महिनाभर अगदी कुरकुरीत राहतो आणि आरामशीर टिकतो पण तर या पद्धतीचा हा पातळ पोह्यांचा चिवडा दिवाळीसाठी नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशीच नवीन एके छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना बाय